लातूरमध्ये त्यांचा भव्य पुतळा आहे, मात्र रत्नागिरी नागपूर प्रस्तावित महामार्गाच्या कामासाठी महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हटवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय आणि त्यासाठी औपचारिक पत्रव्यवहारही सुरू झालाय. लातूरकरांचा मात्र याला तीव्र विरोध आहे. तसंच लिंगायत समाजाकडूनही NHAIच्या या निर्णयाचा निषेध केला जातोय. पुतळा हटवण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेना, भाजप आणि काँग्रेससह सर्वच पक्ष करतायत. दरम्यान लातूरचेच रहिवासी असलेले डॉक्टर अरविंद भातंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 19 तारखेपासून आमरण उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे. या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात. निशांत भद्रेश्वर सध्या आपल्यासोबत आहेत. निशांत, आंदोलनकर्त्यांची भूमिका काय आहे आणि हा वाद काय आहे? लातूरमध्ये पाणी आणि पुतळ्याचा विषय हा कायम राजकारणातला चर्चेचा विषय राहिलेला आहे. तशीच परिस्थिती आत्ताही निर्माण झालेली आहे. सर्वात मुख्य बाब ही आहे की लातूर शहरातील महात्मा बसवेश्वरांचा जो पुतळा आहे तो पुतळा हटवण्यासंदर्भातली चर्चेनं आता वेग घेतलेला आहे. प्रशासन त्या पद्धतीनं काम पण करतं आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे आणि त्यासाठीच 19 तारखेपासून आतापर्यंत आमरण उपोषण करणारे याच पुतळ्याच्या स्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे. मुद्दा असा आहे की रत्नागिरी ते नागपूर हा जो 361 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे त्याची निर्मिती केली जात आहे आणि हा राष्ट्रीय महामार्ग हा लातूर शहरातून जातो आहे आणि त्याचमुळे या रस्त्यावर येणारा जो महात्मा बसवेश्वरांचा पुतळा आहे तो काढण्यासंदर्भात प्रशासन आता भूमिका घेते आणि त्यालाच मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय. सर्वात मुख्य बाब अशी आहे की सर्वच राजकीय पक्ष, त्यामध्ये काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, मनसे आणि इतर पक्ष असतील, विविध पक्ष आणि संघटना असेल, या सर्वांनीच पुतळा हटवण्यासंदर्भातल्या प्रशासनाच्या भूमिकेला विरोध केलेला आहे. असा विरोध असताना सुद्धा यातून आत्ता मार्ग निघत नाही आहे. जोपर्यंत पुतळा हटवणार नाही असं लेखी देणार नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी ABP माझा उघडा डोळे बघा नीट.